सर्वो ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय करिअर महोत्सवास सुरुवात झाली. याप्रसंगी सूर्यदत्त ग्रुपचे अध्यक्ष संजय चौडिया, प्रदीप तुपे, यशस्वी इन्स्टिट्यूटचे संचालक विश्वेश कुलकर्णी, रवी चिटणीस, कृष्णकांत कुदळे, गायत्री चौधरी, नरेंद्र व्यवहारे, श्रीराम गीत आदी उपस्थित होते. यावेळी दशरथ कुलधर यांनी करिअर विशेषांकाविषयी माहिती दिली. करिअर महोत्सव दीर्घायू या विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ड्रीम्स प्लेसमेंट वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रताप बामणे यांनी सेमिनार्सविषयी माहिती दिली. याप्रसंगी श्यामची फाउंडेशनच्या कार्याबद्दल शीतल बापट, सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती बराटे, हितेंद्र सोमानी यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेली 12 वर्षापासून आपण हा महोत्सव ऑर्गनाईज करतात आहेत रवी चौधरी सर, आणि हा आपला 15वा करिअर महोत्सव आहे. 10वी 12वीनंतर मुलांनी करिअर गायडन्ससाठी आपण हा महोत्सव भरवलेला आहे. त्याच्यासाठी विविध क्षेत्रातील एक्सपर्टीज आपण बोलवले, जेणेकरून योग्य ते मार्गदर्शन मिळून त्यांनी योग्य ती म्हणजे दिशा चूज केली पाहिजे, योग्य ती साईड घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आपण मॅक्झिमम प्रयत्न करतो. जसं उदाहरणार्थ अविनाश धर्माधिकारी सर आहे, श्रीराम गीत सर आहेत, केदार टाकळकर आहे, दुर्गेश मंगेशकर सर आहेत, परत विविध इन्स्टिट्यूटनी ह्याचा सहभाग घेतलेला आहे. 29 इन्स्टिट्यूट आहेत या करिअर महोत्सवामध्ये. तर तीस वेगवेगळ्या फील्डमधले आहेत, IT आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, ॲनिमेशन आहे, कम्प्युटराइज IT सेक्टरमधले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या 30 इन्स्टिट्यूट आपल्याला नेहमी आपल्या करिअर महोत्सवामध्ये सहभाग असतो. त्याचप्रमाणे आपण प्लेसमेंट आहे आपलं ड्रीम्स प्लेसमेंट म्हणून, तर त्याच्या अंडर आपण करिअर महोत्सवामध्ये 10 कंपनीज आपण बोलवलेल्या आहेत इथं. तर त्या जॉब फेअर आपण ऑर्गनाईज केलेला आहे ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट 10वी 12वीनंतरच्या मुलांसाठी. नोकरीच्या रिलेटेड आपण त्यांना संधी उपलब्ध करून देत आहोत. जसं योग्य शिक्षण मिळालं पाहिजे, तसंच योग्य ते शिक्षण घेऊन नंतर नोकरी मिळणं खूप गरजेचं असतं. हे नोकरी मिळण्यासाठी आपण हा जॉब फेअर आणि करिअर महोत्सव 2015 आयोजित केलेला आहे. आणि हा करिअर महोत्सव आणि जॉब फेअर दिनांक 23-24 मे 2014 रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे 10 ते 9 आहे. तसंच 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील एक्सपर्टीज आपल्याला सेमिनार्सच्याद्वारे मार्गदर्शन करणार आहे. तर आपण आज 24 तारखेला 10 वाजता इनॉग्रेशन झालेलं आहे. तर आपलं दरवर्षी करिअर ड्रीम्स म्हणून एक मॅगझिन असतं, तर दीर्घायू करिअर्स विशेषांक आज आपण पब्लिश केलेला आहे. त्याचबरोबर आपण 3 अवॉर्डीज देतो दरवर्षी. आपण वेगवेगळ्या सेक्टरमधल्या म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींना आपण हे अवॉर्ड देतो. तर ह्यावर्षी 15व्या करिअर महोत्सवला आपण माननीय शीतलजी बापट, भारती बराठे व हितेंद्र सोमाणी यांना आपण पुरस्कार दिलेले आहे. ॲक्च्युअली हितेंद्र सोमाणी हे जे आहे राष्ट्रीय अवॉर्डी विनर आहेत. शीतल बापट मॅडम जे आहे ते CSR च्या अंडर कामं करतात, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना मॅक्झिमम त्याचा लाभ मिळावा म्हणून CSR चं ते वापरतात, म्हणजे योजना राबवतात. तसंच भारती बराटे मॅडम जे आहे त्यांनी IT सेक्टरमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्या CD इन्फोटेकच्या संस्था आहेत आणि ते पूर्ण स्वतः रन करतात. आणि त्यांचं CD इन्फोटेकद्वारे त्या शिक्षण तर देतात, प्लस त्यांचं जॉब फेअर म्हणजे आपलं त्यांना नोकरीसुद्धा देतात ते. तर त्यांचं आपलं CD इन्फोटेकचं पण करिअर विषयक म्हणजे स्टॉल पण आहे आणि प्लस सेल पण आहे जॉबच्या रिलेटेड. म्हणजे जे IT सेक्टरमधले आणि जे कम्प्युटर सेक्टरमधले लोकांना मुलांना आत्ता जॉब हवे तर त्याच्या रिलेटेड त्यासुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. विद्यार्थी आणि युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी मेमध्ये रवी चौधरी त्यांच्या पुढाकाराने हा करिअर महोत्सव घेत असतात. एक चांगलं व्यासपीठ या विद्यार्थ्यांना हे या निमित्ताने मिळत असतं. वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे स्टॉल जिथं तुम्हाला कुठं पुढं शिक्षण घेण्यासाठी काय तुम्हाला माहिती पाहिजे याची एकाच ठिकाणी हे सगळं उपलब्ध होत असतं आणि एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन वेगवेगळे वक्ते या निमित्ताने करत असतात. मी सर्व पालकांना विनंती करेल की हा करिअर महोत्सव तुम्ही आपल्या पाल्यांना जरूर पाहण्यास सांगा, ऐकण्यास सांगा. एक त्यांना आपल्या करिअरमध्ये दिशा देण्याचं काम हे करिअर महोत्सव करत असतं, त्याचा त्यांनी जरूर सर्व पालकांनी
पुण्यातल्या फायदा घ्यावा असं मला मनापासून वाटतं. त्यांना मी या करिअर महोत्सवाला या निमित्ताने शुभेच्छा देतो.